ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. संपूर्ण रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नेरळ ग्रामपंचायतीची ओळख आहे. दिनांक 29 ऑगस्ट रोजी येथील कर्मचाऱ्यांनी आधी देखील नेरळ स्टेशन आळी येथे संप केला होता. त्यावेळी गणपती सण असल्याने तात्पुरत्या मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या उत्सवाचा विचार करून आंदोलन मागे घेतले. परंतु उत्सव काळ समाप्त होऊन देखील त्यांच्या मागण्या प्रशासनाने काही मान्य केल्या नाहीत. आज नेरळ ग्रामपंचायतीचे आरोग्य विभागाचे कर्मचारी चंद्रकांत राठोड यांनी आमच्याशी बोलताना सांगितले की आम्हाला खूप हार्समेंट होत आहे. काम करून सुद्धा नोटीसी देण्यात येतात व कामावरून काढण्याच्या धमक्या देतात. आमचे तात्पुरते कर्मचारी ज्यांचे 5 ते 6 वर्ष काम करून देखील त्यांना कामावरून काढण्याची नोटीस देण्यात आली आहे. परंतु ही नोटीस 6 कर्मचाऱ्यांनी घेतली नसून त्यांचे पगार देण्यास ग्रामपंचायत असमर्थ आहे. त्यांच्या या त्रासाला कंटाळून व 6 कर्मचारी यांना कामावरून काढणार असून त्या अनुषंगाने आजपासून संपावर जात आहोत व जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचे ग्रामपंचायतीच्या बाहेर कामबंद आंदोलन सुरूच राहील. या कामबंद आंदोलनामध्ये सध्या आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी सहभागी असून अद्यापपर्यंत ग्रामपंचायतीकडून कोणीही विचारपूस करण्यासाठी आले नाही. जर असा संप सुरू राहिला तर नेरळमधील आरोग्य धोक्यात येईल. ज्या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता संपूर्ण नेरळ परिसराची स्वच्छता केली होती परंतु आता ती स्वच्छता होणार नाही व रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना विचार करण्यास भाग पाडत आहे. विस्टा न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी संदेश साळुंखे, नेरळ. आणि यांच्या हॅरेसमेंटला आम्ही खूप त्रासून गेलेलो आहे आणि आम्हाला सारखे काम करून सुद्धा नोटिसी वगैरे येतात, सगळ्यांना कामावरनं काढण्याच्या धमक्या देतात. आज आमचे 6 टेम्पररी कर्मचारी ज्याचे 5-5, 6-6 वर्ष कामं करून झालेले आहेत, आज त्यांना कामावरनं काढण्याची वेळ आलेली आहे. ज्यांचे हे पगार देण्यासाठी असमर्थ राहतात याकरिता आमच्यावर हे काही ना काही हे करत बसतात आणि कोणत्याही गोष्टीने आरोप करून आम्हाला त्रास देत राहतात. या यांच्या त्रासाला आम्ही कंटाळून खूप हे केलेले आणि खूप आश्वासन ऐकलेले, आश्वासन देऊनसुद्धा आम्हाला त्यांची काही पूर्तता वाटत नाही. आमच्या कोणत्याही सोयी पूर्ण झालेल्या नाहीत याकरिता आम्ही आज या कर्मचाऱ्यांना काढाय 6 कर्मचाऱ्यांना काढणार आहेत. त्यामुळे आम्ही पण काम बंद असं हे करून इथे बसलेलो आहे. तरी अजूनपर्यंत आम्हाला कोणीही विचारायला आलेले नाही आहेत. त्याच्यामुळे आम्ही आता काय न्याय कुठे मागायचा आणि कसा करायचा आम्हाला न्याय मिळाल्याची आम्ही उठणार नाही आता. हे असं आम्ही काम केले. बातमी, माहिती आणि सल्ला तुम्ही विश्वास ठेवू शकता. विस्टा न्यूज मराठी, तुमच्या हक्काचा चॅनल.